हवामान. राज्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्यातल्या काही जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. ठाणे पालघर जिल्ह्यात रात्रीपासून मेघगर्जना आणि विजांसह पावसाची संततधार सुरू आहे. तर नांदेड जिल्ह्यातही रात्रीपासून मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांसाठी महत्वाच्या अशा लोहरा तालुक्यातल्या माकणी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे 4 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 1520 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तेरणा नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पुणे शहरात आणि धरण क्षेत्रात काल मुसळधार पाऊस झाला. शहराला पाणीपुरवठा करणारी पानशेत, वरसगाव, टेमघरे तसंच पिंपरी चिंचवड शहरांशी संलग्न पवना ही धरणं 100% भरली आहेत. तर खडकवासला धरण 90% भरलं आहे. त्यामुळे पुणे शहर तसंच पिंपरी चिंचवड परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरणही 99% अधिक भरलं आहे. धरणाच्या सांडव्यातून 6288 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. कोल्हापुरातही काल रात्री मुसळधार पाऊस पडला आहे.